चला त्रिवेणी एंटरप्राइजेस आपण आपलं क्षेत्रक्षर त्वरित सजवून आहे मैदानाच्या आणखी एक बहारदार लढत आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच त्रिवेण एंटरप्राइझेस विपक्ष मंगल स्मृती मंगल स्मृती संघ आपण आपल्या सलामीची जोडी देखील लवकरात लवकर मैदानात धाडायची आहे त्रिवेन एंटरप्राइझेस या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा क्षेत्रक्षळ आता निर्णय घेतलाय तर मंगल स्मृती या टीमला मात्र फर्स्ट बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय दोन्ही टीमचे ट्वेल्थ मन दोन्ही टीमचे बारावा खेळाडू त्रिवेन एंटरप्राइजेस आणि मंगल स्मृती दोन्ही टीमचा बारावा खेळाडू आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचं चला मंगल स्मृती या, या संघाकडनं आपल्याला सलामी बिरानच्या जोडीमध्ये पाहायला मिळतील ते म्हणजेच बॅटर रवींद्र आणि बॅटर सचिन स्ट्रायकिंग एंडला रवींद्र नॉन स्ट्राईकिंग एंडला सचिन तर त्रिवेन एंटरप्रायझेस या संघाकडनं ओपनर बोलरची भूमिका अदा करताना पाहायला मिळेल तो म्हणजेच गोलंदाज विजय पहिला चेंडू यावेळेला मात्र रायटाम अराउंड द विकेटचा मारा रवींद्र साठी निर्धारित मर्यादित क्षेत्रक्षकांचं पहिलं षटक स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न रडार मध्ये आलाय पहिला चेंडूवर रवींद्रचा घडाघात आघात अगदी भर उन्हात चांगलं चमकवणारा हे दमदार सुरुवात पाहायला मिळते आल्या आल्या पहिल्यांदाच आपल्या स्वागन स्वागत केलंय बोलर विजय याच उत्तुंग षटकार यावेळेला निश्चितपणानं देखणा फटका होता या पद्धतीची दमदार सुरुवात खऱ्या अर्थानं अपेक्षित होती चेडू क्रमांक दोन ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन जागा भरून खेळण्याचा जा प्रयत्न मिडानला तिथं क्षेत्रक्षक तैनात असेल आणि मिडॉनच्या क्षेत्रक्षकाचा हा असेल डायरेक्ट हिट आणि या डायरेक्ट थ्रो च्या बळावर इथे मात्र गडी होईल ना वाद जबरदस्त सुरुवात बॅटर रवींद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली एक घडाघाती षटकार आणि दुसऱ्याच वेळेला या सिंगलची गरज होती का हा विचार करावा लागेल कारण पहिल्या चेंडूवर ज्या वेळेला तुम्ही बिगिट करता बिग ब्लास्ट करता मोठा फटका खेळता त्यावेळेला निश्चित तुमचा आत्मविश्वास तुमचा तुमचा जो तुम काही कॉन्फिडन्स आहे तो बार वरच्या स्तरावर पोचलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा वेळेला जर तुमची रनआउटच्या रूपानं विकेट जात असेल धावबादच्या स्वरूपात जर तुम्ही बाद होत असाल तर मग मात्र ते तुमचं दुर्दैव म्हणावं लागेल षटकारानं केलेली होती सुरुवात रवींद्र यानं आणि अगदी दुसऱ्या चेंडूवर दावबादच्या स्वरूपात माघारी देखील परतावं लागतं सहा धावा दावफलकावर लगावल्या गेल्यात फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या मंगल स्मृती संघाच्या आणि तिथं मात्र एक गडी देखील बाद झाला आणि गडी देखील कोण बाद झालाय तर पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून दमदार सुरुवात करणारा बॅटर रवींद्र रवींद्रच्या माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आत न्यू बॅटर एंटर होईल तो म्हणजेच बॅटर मुकेश दोन चेंडू सहा धावा चोवीस चेंडूंचा हा पहिला डाव आणि निश्चित विजयाच्या ईर्षेनं दोनही संघ एकमेकांच्या विरोधात चेंडू ठोकत या क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटच्या रणांगणावर खऱ्या अर्थानं अवतरित झालेल्या असतात आणि इथं लीग स्टेजेसच्या मॅचेसमध्ये हीच तर एक वेगळ्या प्रकारची न्यारी गंमत असते की इथे तुम्हाला माहित असतं की आपल्याला लीड करणं गरजेचं आहे टेबलला लीड करणं गरजेचं आहे ग्रुपला जर आपला पुढच्या फेरीतला प्रवास सुकर आणि अगदी सुलभ करायचं असेल तर विजय हे आपलं फर्स्ट टार्गेट असलं पाहिजे पुढचा चेंडू स्लो वन बॉल यावेळेला स्वीप केलाय क्षेत्रक्षक तैनात असेल सेकंड अटेम्प्ट पूर्ण केलाय जेल आणि संपलाय नवीन आलेला बॅटन मुकेशचा खेळ खे। इथं मात्र मुकेश आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाला सचिन स्ट्रायकिंग एंडला गेल्यानंतर रवींद्र बाद झाल्यानंतर सचिन आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत होता पहिल्याच चेंडूवर त्याने देखील विजयवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेला मात्र मी स्टिंग शॉट पाहायला मिळतोय सुंदर गोलंदाजी जाळ विनलं होतं पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर विकेट आली तिसऱ्या चेंडूवर विकेट आली आणि दोन विकेट लगातार आल्यामुळं हे पहिलं षटक इथे मात्र समाप्त होत आहे आपल्या नियमाप्रमाणे सो जबरदस्त गोलंदाजी आणि अव्वल फिनिशिंगचं काम केलं ते गोलंदाज विजयी आलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धाव धावा असतील त्या मात्र केवळ आणि केवळ सहा धावा जबरदस्त गोलंदाजी चेंडूवर षटकार आल्यानंतर तिथून मात्र दोन चेंडूवर लगातार विकेट पाहायला मिळाला एक धावपादच्या स्वरूपात एक झेल कर्वी सचिनला बाद झालं किंवा बॅटर सागर आता मात्र आपल्याला नॉन स्ट्राईकिंग एंडला पाहायला मिळेल आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल मुकेश आणि त्यांनी वाढल्यात अठरा चेंडूंचा पहिल्या डावातला खेळ शिल्लक आहे पण जेव्हा जेव्हा संकटांनी तुम्हाला घेरायला सुरुवात केलेली असते त्यावेळेला तुमच्या जिद्दीच्या बळावर उभा राहिलेला प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आत्मविश्वासावर स्वार होऊन आलेल्या प्रत्येक संकटाचा बिनदिक्कतपणे सामना करण्याची तयारी ही तुमची सातत्यानं असली पाहिजे म्हणून मित्रांनो म्हणतात ना यशाजवळ जाणारा शॉर्टकट अजून तयार झालेलं नाही आहे यशाजवळ जायचं असेल तर शर्तीचे प्रयत्न प्रयत्नांची पराकाष्ठा अविरत संघर्ष या मार्गाने चालावा लागेल पहिला चेंडू पहिला चेनो इन साइड आउट शॉट कव्हरच्या डो डोक्यावर कव्हर रिजन मध्ये जागेवर संघर्षाला आमंत्रित करणारा मुकेशच्या बॅट मधन आलाय हा एक देखणा चौकार चा या चार धावा आणि या चार धावांनी सगळ्याची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच दहा धावा चांगली सुरुवात अगदी स्वागत केलं गोलंदाज आकाशच आपण फटका देखील पहिल्या जागेवरन अगदी तयार होते अगदी मनगडात मनगडाच्या साह्यानं खेळलेला हा फटका इनसाइड आउट शॉट कवरच्या स्टॉप फरार होणारा आणि चार धावांचा अंकित झाला आत्मविश्वास दुरावला असेल आणि दुरावलेला आत्मविश्वासावर मुकेश स्वार होईल का शॉट ऑफ लेनचा चेंडू लाईट कट याही वेळेला क्रिकेटचा क्लास थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू निघेल हमकासीमावा मिळतील चार आणि मुकेशच्या बॅट मधनं हा सलग दुसरा चौकार वॉटर बॅटिंग पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिल्यानंतर षडक क्रमांक दोन मध्ये आकाशचं स्वागत करत असताना धावांच्या आकाशाला गवसणी घातली आहे ती फलंदाज मुकेशनं चौकार हॅट्रिक साधण्यासाठी एक चौकाराची गरज आहे या चेंडूवर जर चौकार आला तर हॅट्रिकचा मानकरी ठरेल तो म्हणजेच मुकेश त्यावेळेला पुन्हा इन्सर्ट आउट करण्याचा प्रयत्न होता एज लागली आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला छत्रक्षक तिथे सज्ज असेल सिंगल वर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या मंगलस्मृती संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल पंधरा धावा पहिल्या षटकामध्ये केवळ सहा धावा फोर्टी च्या नियमानुसार आपल्या तीन चेंडूमध्ये ते षटक समाप्त होताना पाहायला मिळालं आणि तिथं मात्र दुसऱ्या षटकामध्ये स्वागत केलं दुसऱ्या षटकामध्ये आक्रमणाला खतपाणी घातलं गेलं दुसऱ्या षटकामध्ये अटॅकिंग मोडला क्लिक करून आक्रमक शैलीदार फलंदाजी मुकेशकडनं पाहायला मिळाली या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला शॉर्ट प्लेनचा चेंडू उकडण्याचा प्रयत्न होता परंतु ज्याप्रमाणे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आवश्यक आहे चेंडूवरची नजर आवश्यक आहे तो मात्र तो परिपक्वता नहीं ती आपल्याला पाहायला मिळाली नाही लेग बाईच्या एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या धावफुलकावर जाऊन पोहोचेल ती मात्र आता वन सिक्स सिक्सटीन सोळा धावा स्ट्रायकिंग एंडला याच षटकाची लगातार दोन चपराक स्वरूपी सणसणीत चौकारानं आगाज करणारा बॅटर मुकेश स्ट्रायकिंग एंडला काय रणनीती आखली जाते चक्रव्यूह खऱ्या अर्थानं इथे मात्र भेदलं जाईल चला बोलूयात सामन्याकडे मुकेश आणि आकाश यांचा हा सामना या वेळेला सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय जागेवर न कट करण्याचा प्रयत्न मात्र चुकीचा थ्रो या प्रकारच्या ज्या चुका आहेत ना त्या शेवटच्या क्षणाला सामन्याचा परिणाम आणि निकाल आपल्या समोर येतो त्यावर परिणाम करणारा ठरतात त्यावर आघात करणारा ठरतात जिथे एकही धाव होऊ शकली नसते तिथे मात्र दोन धाव आपल्या पाहायला मिळाल्या आणि संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल ती मात्र आता अठरा चांगली फलंदाजी मुकेश कडनं सातत्यानं पाहायला मिळाली डावाला लढवताना स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला अकरा तो लाईन खेळण्याचा प्रयत्न होता टप्प्यापर्यंत पोहोचून ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु या प्रयत्नाला खारीच केला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर अठरा दावा धावफोलकावर अंकित झालेला पाहायला मिळतात त्या स्मृती संघाच्या पहिलं षटक नावावर राहिलं होतं त्रिवेन एंटरप्राइजेस तिथं मात्र सहा दावा आणि दोन विकेट पाहायला मिळाल्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये बारा दावा खेचल्या आचा, आचा आकाश याच्या आणि याचं जर आपण श्रेय पाहिलं तर मुकेशनं ज्या पद्धतीने आकाशवर हल्ला चढवला ज्या पद्धतीने आक्रमण केलं अगदी सुरुवातीच्या दोन चेंडूवर मुकेशनं आकाशला डोकं वर काढण्याची कोणत्या प्रकारची नामी संधी उपलब्ध करून दिली नाही आणि म्हणतात ना की तुमच्या बचावाचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे तुम्ही केलेलं आक्रमण आहे समोरच्या थो आक्रमणाला थोपवण्यासाठी आपण स्वतः आक्रमण करून त्या समोरच्या आक्रमणाचं बंड दंड करण्याच्या दिशेनं वाटचाल करणं गरजेचं असतं दोन षटके समाप्त आहेत अठरा नवा डाव बलकावर आहेत आणि अजूनही या पहिल्या डावातील बारा चेंडूंचा परिणामस्वरूपी दोन षटकांचा खेळ शिल्लक असेल इथून काय रणनीती असेल हे पाहावं लागेल ती म्हणजेच मंगलस्मृती संघाच्या फलंदाजांची कारण चार षटकांच्या सामन्यामध्ये जर तुम्हाला सक्सेसफुली डिफेंड करण्यासाठी सेकंड इनिंगमध्ये विथ कॉन्फिडन्स मैदानाच्या आत आपल्या बॉलर्सला अवतरित करायचं असेल पाचारित करायचं असेल तर किमान चाळीस ते पंचेचाळीस धाबा किमान पंचेचाळीस धावा तुमच्या हाताशी असणं हाताशी असणं गरजेचं आहे यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर बॉलर यश स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल तो म्हणजेच सागर पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला या पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न ऑपस्टिकच्या बाहेरची लाईन आपल्याला पाहायला मिळते तर निश्चित आपण जर पाहिलं तर डॉलबॉल न सुरुवात झाली चेंडू क्रमांक दोन यावेळेला मात्र परफेक्ट गारकर डिलिव्हरी तो देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता एज लागली क्षेत्रिक्षक चुकी करतोय दुसऱ्या दावेचा प्रयत्न केला जाईल आणि या प्रयत्नामध्ये दुसरा धक्का तिसरा धक्का बसलाय तोच म्हणजे प्रथम फलंदाजी करणाऱ्या मंगलस्मृती या टीमला साठीचा सा हा चेंडू जर आपण पाहिला तर श्रीरष पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता निश्चित खूपच बाहेरची लाईन तिथे मात्र वाईटचा इशारा येईल अतिरिक्त स्वरूपात एक धाव ऍड होईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावर आता मात्र जाऊन पोहोचले टू झिरो ट्वेंटी डोळावर वीस धावा नवीन बॅटर निशांत क्षमता आहे निशांतकडे मोठे फटके खेळण्याची पाहूया याही वेळेला दबाव स्पष्टपणे जाणवतो तो गोलंदाज यशवर बॅक टू बॅक सेकंड व्हाईट बॉल आणखी एक धाव ऍड होईल संघाची धावसंख्या झाली एकवीस धावा या षटक क्रमांक तीन मध्ये जर फलंदाजांच्या धावांच्या रतीबावर तुम्हाला अंकुश लावता आला ना नाही तर फार मोठी धावसंख्येला आपल्याला सामोरं जावं लागेल याचा विचार करावा लागेल लागे। स्लॉट स्लॉटमध्ये चेंडू होता त्याला मात्र जोरदार प्रहार केलाय टायमिंग प्रॉपर नाही आणि क्षेत्ररक्षण देखील प्रॉपर नाही जेल सुटलाय आणि चेंडू देखील सीमा रेषा पार जाऊन चौकाराचा आवाज करतोय पुढचा चेंडू या वेळेला मात्र पुन्हा व्हाईट बॉल या अगोदरच्या चेंडूवर झेल खऱ्या अर्थानं संधी निर्माण केली होती गोलंदाज यश यानं पण त्याला चित्रक्षकांनी ते काही यश मिळवून दिलं नाहीये व्हाईट बॉल संघाची धावसंख्या दाव फलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच हवेला मात्र डॉल न पुनरागमन केले जाते सव्वीस धावा धाव फलकावर आपल्याला अंकित होताना पाहायला मिळतात अगदी संत गतीने जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकानंतर आक्रमण चालू केलं आणि त्यामध्ये थोडस जर आपण देहबोली मधली नकारात्मकता अवलंबित झाली ती म्हणजे थ्रीमॅन एंटरप्राइजेसच्या गोलंदाजांवर यावेळेला मध्ये होता निशांतनं त्याला आसुमान दाखवलाय आसमानी टोल्याचा टोले जंग षटकार या सहा धावांनी या सहा धावांनी सगळ्याची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच बत्तीस दावा शेवटचा चेंडू या षड क्रमांक तीन मधला निशांत साठी या वेळा प्रकर बॉल होता इथे मात्र बुल करण्याचा प्रयत्न फटका फसलाय क्षेत्रामध्ये चेंडू टप्पा खातोय चेंडू पकडला गेलाय आणि धावा देखील अंकित झाल्यात तीन धावा षड क्रमांक तीनच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मंगलस्मृती संघाची धावसंख्या दावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच पस्तीस धावा पहिलं षटक गोलंदाज विजयनं हाताळलं आपल्या नावावर केलं पहिल्या चेंडूवर षटकार रवींद्रनं खेचला होता पण त्यानंतरच्या पुढच्या दोन चेंडूंवर मंगस्मृती संघाला बॅकफुटवर ढकलण्याचं काम केलं त्यानंतर कर्णधारानं चेंडू हाती सोपवला तो म्हणजेच गोलंदाज आकाश याच्या आणि आकाशच्या त्या षटकामध्ये बारा धावा वसूल केल्या परंतु त्यानंतर आलेल्या यशचा मंगस्मृती संघाच्या फलंदाजांनी पुरेपूर समाचार घेतला विशेषतः नव्यानं आलेला निशांत एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला एक घणाघाती षटकार देखील आपल्याला त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर शेवटच्या चेंडूवर आलेला तीन धावा या सगळ्यांचा जर परिणाम आपण पाहिला तर तब्बल पस्तीस धावा जमवण्यात आतापर्यंतच्या तीन षटकांच्या खेळामध्ये काम खऱ्या अर्थानं फते केलंय आणि ते काम उपयुक्त केलंय ते म्हणजेच मंगल स्मृती संघानं शेवटचं षटक फार महत्वाचं असेल या सहा धावांवर निघणाऱ्या धावा तुमच्या समोरचं टार्गेट सेट करतील या धावांमध्ये आपल्याला पहिल्यांदा अनुत्तरित प्रश्नाचं उत्तर मिळेल तर कितीचा पाठलाग या मैदानाच्या आत करावा लागेल गोलंदाजांना किती कंबर कसावी लागेल फलंदाजांना कोणत्या टोकाचा संघर्ष मैदानाच्या आत प्रज्वलित करावा लागेल या सगळ्या गोष्टींची जी उत्तरं आहेत ती मात्र आपल्याला काही क्षणांमध्ये प्राप्त होतील कारण शेवटचे सहा चेंडू पस्तीस दबा दाव फवर आहेत एकीकडे एक विचार चालू असेल मंगलस्मृती संघाचा की या सहा चेंडूमध्ये जास्तीत जास्त पंधरा किमान कमीत कमी बारा ते पंधरा दाबा येणं अत्यंत गरजेचं असेल त्यावेळेला आपण एक टफ फाईट करू शकतो एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल गोलंदाजांना प्रयोगशील गोलंदाजी करण्यासाठी काहीतरी वाव मिळेल आणि ती जागा जर आपल्याला उपलब्ध करून द्यायची असतील तर किमान बारा तेरा धावा या षटकामध्ये काढण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जर एक महाकाय लक्ष उभं करायचं असेल तर निश्चित पंधरा ते वीस दावा फर्स्ट बॉल ऑफ दिस लास्ट ओव्हर ट्रॅक मिस्टर राजेश हवेला मात्र लाईन चेक केली आणि पंचांचा इशारा गेलास इट इज व्हाईट बॉल ऑपस्टिकच्या खूपच बाहेर व्हाईट बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज राजेश यानं समोर निशांत आहे चौकार षटकारांची बोलीभाषा गोलंदाजांशी संवाद करत असताना ज्याच्याकडनं चौकार आणि षटकारांच्या भाषेचा वापर केला जातो असा निषाद संघाची धावसंख्या धावफलकावर आहे छत्तीस आणि अजूनही शेवटचे सहा चेंडू महत्वाचे असतील या वेळेला मात्र सुंदर गोलंदाजी पहिला वाईटनं सुरुवात केली गोलंदाज राजेश यानं परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र थोडासा स्लो बॉल स्लॉक्सिप करण्याचा प्रयत्न होता अगदी जर आपण पाहिले डिप मिड विकेट डिफ स्क्वेअर लीगला खेळण्याचा प्रयत्न ऑन ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र तो प्रयत्न खारीच झाला डॉट बॉल ने कम बॅक केलाय चेंडू क्रमांक दोन गोलंदाज राजेश याचा बॅटर निशांत साठी हँडचा वापर केलाय रडदार मध्ये आलाय आणि एकदा का टप्प्यात आला की त्याचा परफेक्ट करेक्ट कार्यक्रम निशांत कडणं आलाय षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र बेचाळीस या धावसंख्येवर एक तेरी तो एक मेरी म्हणत हा सामना मैदानाच्या आत सुरू आहे यावेळेला स्लो वन फुलचा चेंडू होता डिपिक स्ट्रा कवर मध्ये खेळलाय तिथं मात्र क्षेत्रक्षकानं आपल्या खराब क्षेत्रक्षणाचा नमुना पेश केलाय निशांतच्या मधनं आलाय संघाच्या धावसंख्येला आकार देणारा हा सणसणीत चौकार तुफानी फटकेबाजी मैदानाच्या आज चालू आहे निशांतला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा चेंडूला सीमारेषा पल्ल्याड धाडण्याची कोणत्याही प्रकारची तो सोडत नाही आहे आणि निश्चित जेव्हा ही कसरता भरून काढली जाते त्यावेळेला संघ चांगल्या स्थितीत संघाची धावसंख्या धाव फलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच सेहेचाळीस धाबा या षटकात चेंडू बॉल स्लो वन गुडलेन स्पॉट वरचा चेंडू होता सरप्राईज डिलेवरी खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाली कारण चेंडू राईज झालाय आणि बॅटर सरप्राईज झालाय आश्चर्यचकित चकित चंबित करणारा हा चेंडू होता आणि त्यातल्या त्यात वेगावर देखील आपण पाहिलं तर कमालीचं नियंत्रण पाहायला मिळालं संतगतीचा चेंडू टाकला तिथं बॅटर निशांतला न उमगणारा हा चेंडू या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला मात्र स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पार्क केलाय पार्किंग लॉट मध्ये निशांतच्या बॅट मधनं सुरू आहे घमासान चेंडू सीमा पार आभाळ आसमान दाखवणारा षटका हॅलो 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 याला गेन दे माझ्या कॉमेट्रीच्या माईकला थोडासा गेन करण हॅलो हॅलो या पुढील होणारा सामना पिंकी स्मृती इले विपक्ष बबन स्मृती इलेवन या उभय संघाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघाचे कॅप्टन यावेळेला या मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा नाडपिकेचा कौल करून घ्यावा चला मंगळ स्मृती वेळ लावू नका लगेच क्षेत्ररक्षण घ्या ते येतील ते येतील तुम्ही लावा <laughs> चला अंपायर स्पीडअप करा सूर्य प्रीम सुरई प्रीमियर लीग दोन हजार तेवीस क्रिकेटचा हा महारण संग्राम आणि या महारण संग्रामाचा अंतिम दिवस आजच्याच दिवशी आपल्याला कळेल की कोण ठरणार आहे चॅम्पियन ऑफ सूर्य सुरई प्रीमियर लीग टू थाउजंड ट्वेंटी थ्री या सीझनचा या पर्वाचा महाविजेता संघ नेमका कोणता चोवीस चेंडू आणि साठ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी यावेळेला थ्रीवेन एंटरप्राइजेस या टीमकडनं सलामीवीर स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल विजय नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल सुधीर तर बॉलिंग ट्रॅकवर स्मृती या संघाकडनं गोलंदाज असेल पहिला चेंडू इथे मात्र संधी होती या चेंडूवर निश्चित जर आपण फाईन लेगला हा फटका ने गेला असता तर नॉन स्टॉप आपल्याला चौकार येत्या पाहायला मिळाला असता गोलंदाज मुकेशचा हा पहिलाच चेंडू नॉट बॉल ने सुरुवात केली आहे याच मुकेशनं खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पहिल्या नावामध्ये तुफानी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली दोन चौकार आले होते या षटकातला चेंडू क्रमांक दोन हवेचा चेंडू ऑन साईड ला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोशक्ती ते मात्र तैनात असेल आणि चांगला अचूक थ्रो येईल सिंगल वर समाधान मानावं लागेल आणि या न यावेळेला धावांचं खातं देखील उघडलं जाईल ते म्हणजेच सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या त्रिवेन एंटरप्राइजेस या टीमचा साठ धावांचं लक्ष आहे आकडा थोडासा मोठा आहे समीकरण थोडं कठीण आहे पण जे कठीण आहे ते अशक्य नाही आणि जे अशक्य नसतं ते शक्य असतं आणि जे शक्य असतं त्याला सहज सोप सुलभ करण्याची क्षमता मनगडात घेऊन आणि त्या क्षमतेला खतपाणी घालणारा आत्मविश्वास उरात घेऊन तुम्हाला या क्रिकेटच्या रणभूमीवर उतरणं हे अनिवार्य असतं आणि ते उतरणं ज्याला जमतं ना त्याला विजयावर नाव कोरता येतं चांगला सामना मैदानाच्या आत पहिले दोन चेंडू नाव फल धावा एक स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बॅटर आपला पाहायला मिळेल तो म्हणजेच सुधाकर चेडू क्रमांक तीन गोलंदाज मुकेश बाहेरची प्रयत्न इथे मात्र डॉट बॉल येतो मुकेश साठ धावांच्या लक्षाचं रक्षण करत असताना दावसंख्येचं रक्षण करत असताना पहिलं जे स्लॉकची ओव्हर आहे पहिलं जे निर्धारित मर्यादित क्षेत्रक्षकांचं षटक आहे तिथं मात्र टिचून भेदक तिखट आणि चिवट माऱ्याची गोलंदाजी फार महत्वाची या वेळेला लॉफ्ट केला ऑन साईडला जर आपण पाहिलं तर डिपमिट विकेटला चेंडू ट्रॅव्हल करेल क्षेत्रक्षकाचं चांगलं क्षेत्रक्षण वेल स्टॉप म्हणता येईल दोन धावा धावून काढल्यात केल्यात पूर्ण यावेळी तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि खराब थ्रो म्हणता येईल आणि असे एकूण जर आपण पाहिलं तर तीन धावा धावून निघाल्यात पूर्ण बॅटर सुधाकरकडनं या आपल्याला तीन धाबा पाहायला मिळाल्या तीन धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल ती आता चार धाबा साठ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पंधरा धावा किमान तुम्हाला प्रत्येक षटकामागं काढणं गरजेचं असताना सिंगल न तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करू शकणार नाही आहात तिथं तुम्हाला मिनिमम दोन बाउंड्रीज एका षटकामध्ये येणं कंपल्सरी असेल आणि वार्य असेल गरजेची असेल नितांत आवश्यकतेची असेल आणि त्या रणनीतीनं तुम्हाला एक एक पाऊल पुढे टाकत आपल्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल पण ती रणनीती मात्र दिसत नाहीये या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला देखील फुललेनचा चेंडू होता फटका फसलाय चेंडू आवेत असेल आणि क्षेत्रक्षकाडनं तिथं मात्र चूक झाली आहे या पद्धतीच्या चुका संघाला विचारांच्या गर्तेत अडकवणाऱ्या ठरतील आणि इथं जर पाहिलं तर विचार करावा लागेल गेम प्लॅन आहे की मिस्टेक्स होत आहेत याचाही विचार करावा लागेल या धावा तीन आहेत आणि या तीन धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच सात धाबा विशालजी नाईक एक गोष्ट फार सुंदररीत्या मला माहीत आहे की असं म्हणतात की क्रिकेट हा जरी आत खेळला जाणाऱ्या शारीरिक क्षमतांना सिद्ध करणारा खेळ असला तरी हाच शारीरिक क्षमतांना सिद्ध करणारा खेळ आत खेळत असताना बुद्धिबळाच्या पटलासारखा खेळायचा असतो कधी कोणत्या प्यादाला वाचवायचं कधी कोणत्या प्यादाला पुढं सरकवायचं या सगळ्या गोष्टी मैदानाच्या बुद्धीच्या प्रतिभेला खऱ्या अर्थानं आमंत्रित करणाऱ्या असतात इथं जर आपण पाहिलं तर षडक क्रमांक एक अजूनही प्रगती पथावर सात धावा आहेत समोर मात्र सुधाकर चांगली फलंदाजी करतायत पण सात धावांचं सा लक्ष तिथं असं खेळून चालणार नाही धोरात प्रहार करावे लागतील डिफेन्सिव्ह मोडमध्ये हा फटका पाहायला मिळाला सिंगल धावून काढली आहे दुसऱ्या दावेचा प्रयत्न केला जातो आहे आणि इथं दुसऱ्या दावेच्या प्रयत्नात सुधाकरच्या रूपानं हा पहिला धक्का बसला तो म्हणजेच त्रिवेन एंटरप्राइजेस या संघाला पहिला षटक इथे मात्र समाप्त झालं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात धावांचा सा पाठलाग करणाऱ्या त्रिवेन एंटरप्राइजेस या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ते मात्र केवळ आणि केवळ आठ धावा समीकरण आता बदललं जाईल अठरा छिडवाडी विजया करता बाबुन्न धावांची गरज असेल सतरा पूर्णांक तेतीसच्या सरासरीनं तुम्हाला खेळावं लागेल सतरापेक्षा अधिकची सरासरी आहे आणि इथं मात्र सिंगल डबल जर तुम्ही काढत राहिलात तर गोलंदाजी करणाऱ्या संघावर कोणत्याही प्रकारचा त्याचा विपरीत परिणाम होणार नाही या उलट वाढणारा जो काय असकिंग रन रेट आहे वाढणारी जी काही धावांची अपेक्षित सरासरी आहे ती जसजशी वाढत जाईल तसतसा तुमचा विजय तुमच्यापासनं दूर झालेला आपल्याला पाहायला मिळेल अठरा चेंडू आणि बावन्न धाबा बॉलिंग ट्रॅकवर स्मृती या संघाकडनं गोलंदाज येतोय धीरज स्ट्रॅकिंग एंडला डावकर आताचा फलंदाज आहे विजय ज्याच्या बॅटमधनं आत्तापर्यंत तीन धाबा आपण पाहिल्या तिथला पुढचा संघर्ष सोपा नाहीये इथून लढावं लागेल जिद्दीनं उतरावं लागेल आणि अगदी जर आपण पाहिलं इन्फिल्ड क्लिअर करणं गॅप शोधणं चौकारापर्यंत चेंडूला पोहोचवणं सीमारेषा पल्ल्याड चेंडूला पोहोचवणं या सगळ्या गोष्टी फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर वेळेला मात्र थेट पायावर जाऊन आदळलेला चेंडू इथे पुन्हा जर आपण पाहिलं तर लेगबाईच्या रूपाने हे एक धाव अंकित होईल संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल नऊ दावा वारंवार याच गोष्टींचा आपण विचार करत असतो जिथे तुम्हाला अगदी पंधराच्या पुढची सरासरी अपेक्षित होती त्या पंधराच्या पुढच्या सरासरीला अपेक्षित करत असताना तुम्ही जर अगदी आस्किंग रनरेटच्या खालच्या दावा प्रत्येक षटकामागे कायम ठेवत असाल तर तिथे मग मात्र तुमचा जय हा तुमच्या अख्यातरितीत नाही आहे तो तुमच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम कामगिरीला पेश करणं हे फार गरजेचं असेल चेंडू क्रमांक दोन टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज धीरज निश्चित बॅटर आकाशच्या विरोधातली ही रणनीती जर आपण पाहिली तर नो बॉल नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल या चुका खर तर आता धावसंख्येचा विचार केला तर दबावात आहे बॅटिंग करणारा त्रिमेन एंटरप्राइजेसचा संघ आणि दबावत असणाऱ्या खेळाडूंना जर मोकळतेचा निश्वास घेण्याची संधी तुम्ही देत असाल तर मग हे आमंत्रण कसलंय याचा विचार करावा लागेल कम बॅक केलं इथे मात्र ची डिलिव्हरी इथं मात्र खेळण्यासाठी फलंदाजाला भ्रमित करणारा चेंडू आला आणि सांगितलं एकीकडनं हल्ला होत असेल एकीकडनं चूक होत असेल तर हल्ल्याला प्रतिहल्ला करू शकतो आणि चुकीवर पांघरून मी माझ्या चांगल्या डिलिव्हरीने करू शकतो या षटकातला पुढचा चेंडू स्विच इट करण्याचा प्रयत्न होता याही वेळेला फलंदाजाच्या मनसुब्यांना उद्ध्वस्त केलं गेलंय गोलंदाजाच्या मार्फत चांगली गोलंदाजी चा। मंगस्मृती संघ पहिला डाव मंगस्मृती संघाच्या फलंदाजांनी गाजवला आणि दुसऱ्या डावामध्ये त्याच फलंदाजांनी रचलेला जो काही पाया आहे त्या पायावर कळत चढवण्याचं काम आतापर्यंत गोलंदाजांनी केलंय या षटकातला धीरजचा पुढचा चेंडू टिपट करून खेळण्याचा प्रयत्न होता बॉलर बॅक टू ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला परंतु इथे सिंगल पेक्षा अधिक काही नाही आहे पुन्हा एकावर समाधान संघाची धावसंख्यावर केवळ आणि केवळ अकरा धावा एकेका धावीसाठी संघर्ष करावा लागतो आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर, तर साठ धावांच्या लक्षाचा पाठलाग करत असताना या दहा चेंडूंमध्ये चार चेंडू डॉट आहेत निर्धाव आहेत आणि हेच खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर डोकेदुखीचं कारण ठरलं बॅकबुट वर पडलाय तो त्रिवेणी एंटरप्राइजेसचा संघ आणि कमालीची नियंत्रणात्मक गोलंदाजी मैदानाच्या मंगलस्मृती संघाकडनं सातत्यानं पाहायला मिळाले डावकऱ्या त्याचा ना विजय नाओ अगेन ऑन स्ट्राईक एंड एंड इथून मात्र प्रहारांशिवाय पर्याय नाही इथून मात्र वेगवान वादळी खेळीशिवाय पर्याय नाही आहे ती खेळी के साकार केली जाईल का यावेळेला विजयच्या बॅटमधन फटका आलाय उंची गाठली अंतरही गाठलं आणि क्षेत्रक्षकाला हुलकावणी देत सीमा पार हाला आला विजयाच्या बॅटमधनं निघालेल्या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल ती सतरा धावा या षटकातला जर अजूनही एक चेंडू शिल्लक असेल समीकरण जर आपण पाहिलं तर तेरा चेंडू आणि विजया करता त्रेचाळीस धावांची गरज लक्ष कठीण होत चाललंय लक्ष्य पार पुढे निघून चालत दिली अभि बूर आहे संघर्षाशिवाय पर्याय नाहीये आणि जेव्हा पराभव डोळ्यासमोर दिसतो ना त्यावेळेला पेटून उठून आपल्या विजयाचं साम्राज्य निर्माण करण्याच्या दिशेनं अधिक चौताळून आपण धावलं पाहिजे आणि ते चवताळणं त्या पद्धतीनं पेटून उठणं जमेल का पाहूया आपण बॉल कट करण्याचा प्रयत्न होता गोल्डन स्पॉट होता चेंडू डावकऱ्या त्याच्या फलंदाजासाठी थोडासा बाहेर निघाला फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं नाही षटक क्रमांक दोन होईल सांगता आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर सात धावांचा सा पाठलाग करणाऱ्या त्रिवन एंटरप्राइजेस या टीमची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती केवळ आणि केवळ सतरा धावा विजयाकरता बारा चेंडू आणि त्रेचाळीस धावा म्हणजे जर आपण पाहिलं तर एकवीस पूर्णांक पन्नासच्या सरासरीनं या धावा तुम्हाला धावफलकावर जमवाव्या लागतील हा जो काय आस्किंग रन रेड आहे हा षटक क्रमांक तीन मध्ये देखील त्याच पद्धतीनं खेळावा लागेल आणि षटक क्रमांक चार मध्ये देखील त्याच पद्धतीनं खेळावे लागेल षटक क्रमांक तीन मध्ये देखील तुम्हाला अगदी घडघोर युद्धाप्रमाणे आपली बॅट चालवावी लागेल तलवारीप्रमाणे ती तुम्हाला तळपवावी लागेल आणि अगदी त्याचाच विचार केला तर के षटक क्रमांक चारचा देखील पुढचा विचार करावा लागेल पण इथे मात्र घोंगावल्याशिवाय इथं मात्र आक्रमण केल्याशिवाय फलंदाजांनी गोलंदाजांवर तुटून पडल्याशिवाय या डावातला जय अजूनही शक्य नाही पण मजबूत स्थितीत पाहायला मिळतोय तो म्हणजेच मंगळ स्मृतीचा संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजांनी गाजवला दुसरा डाव मंगल स्मृती संघाच्या गोलंदाजांना गाजवताना पाहायला मिळतोय पण या दोन्ही डावात ज्या पद्धतीनं त्रिवेन एंटरप्राइजेस या टीमला आलेला अपयश आहे या अपयशाचा तुम्हाला विचार करावा लागेल मित्रांनो म्हणतात ना मैदानाच्या बाहेर केलेलं प्लॅनिंग जोपर्यंत तुम्ही मैदानाच्या आत सक्सेसफुली इम्प्लिमेंट करणार नाही आहात ते नियोजन जोपर्यंत तुम्ही यशस्वीपणे मैदानाच्या आत अंमलात आणणार नाही आहात तोपर्यंत तुम्ही केलेल्या प्लॅनिंगला गुण हे शून्यच असतील पण ते इम्प्लिमेंट करताना ते अंमलात आणताना तुम्हाला काही सूत्रांवर चालावं लागतं फर्स्ट क्रिकेट हा आकड्यांचा खेळ याची तर आपल्याला मान्यता करावीच लागेल याला तर आपल्याला मानावंच लागेल आणि त्या आकड्यांच्या खेळाचं गणित सोडवत असताना पहिली दोन षटकं जी महत्वाची असतात ना जिथं तुम्ही अगदी भरधाव वेगानं धावा काढायला बघता त्या पहिल्या दोन षटकांमध्ये तुम्हाला फाउंडेशन तयार करणं गरजेचं आहे आस्किंग रनरेटच्या बिलो येण्यापेक्षा एक एकतर त्याला पॅरल अथवा त्याला अभाव चालणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि या, या प्रकारच्या प्लॅनिंगच तुम्हाला पुढं जाता येतं म्हणून म्हणतात ना मित्रांनो जन्माला आलेला माणूस विशाल अगदी जन्मला जन्मला धावायला लागत नाही तर त्याला धावायला लागण्याच्या अगोदर रांगायला यावं लागतं रांगणं शिकल्यानंतर पण त्याला धावता येत नाही रांगणं तसं शिकला की मग त्याला चालणं शिकावं लागतं ज्याला रांगायला आणि चालायला चांगलं येतं तोच माणूस व्यवस्थित धावू शकतो म्हणून या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत पैशन्स ठेवावे लागतील संयमता बाळावी लागते बाळगावी लागते आक्रमकतेला खतपाणी घालावं लागते बारा चेंडू त्रेचाळीस धावांची गरज पहिला चेंडू यावर जोरदार प्रहार जर आपण पाहिलं तर निश्चित डी क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक पोचण्याच्या अगोदर चेंडू गिल सीमा रेषेचा वेध संघर्षाला झाली एका सुरुवात कारण तुर्तास आलाय सौकार चौकार आलाय आता मात्र समीकरण बदलेल अकरा चेंडू आणि एकोणचाळीस दाबांची गरज निशांतचं स्वागत करत असताना आकाशच्या बॅटमधन आपल्याला हा पहिला चौकार पाहायला मिळाला षडक क्रमांक तीन चेंडू क्रमांक दोन बॉलिंग ट्रॅकवर निशांत स्ट्रायकिंग एनला बॅटर आकाश यावेळेला लो फुल फुलटॉस फ्लिक केलाय इथे मात्र जेल पकडला जाईल आणि पहिल्या चेंडूवर चौकार खेचणाऱ्या फलंदाजाला चले जावचा दिलाय नारा बसलाय आणखी एक हादरा या विकेटचं महत्त्व देखील फार महत्त्वाचं असेल कारण माहीत होतं आकाश एक चांगला फलंदाज मानला जातो संघाचा तारणहर्ता बनून संघाला अडचणीतून बाहेर काढण्याची क्षमता बाळगणारा हा फलंदाज होता आणि अशा वेळेला जिथे खऱ्या अर्थानं चौकार षटकारांचीच केवळ आणि केवळ अपेक्षा आहे त्या कालावधीत हो जर आकाशची विकेट मिळाली तर संघाला आपण आणखी बॅकफुटवर टाकू शकतो आणि अगदी तेच काम निशांत न केलं खरंतर लोह फुलटास होता त्याला फ्लिक केलं टायमिंग प्रॉपर झालं नाहीये ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि तैनात ता असलेल्या क्षेत्रेक्षकानं कोणत्याही प्रकारची चुकून न चुकी न करता यावेळेला जेल पकडले आणि रोनित हॉटस्टिकच्या बाहेर खूपच बाहेर पंचानी लाईन चेक केले वाईटचा इशारा येतो अतिरिक्त स्वरूपात एक धाव आणि संघाची धावसंख्या संख्या धाव फुलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच बावीस धावा समीकरण बदललं जाईल विजया करता अडतीस धावांची गरज असेल येणाऱ्या दहा चेंडू आणि अडतीस धावा एक चांगलं फाईट चांगली बॅटल चांगली लढत चांगली झुंज मैदानाच्या आत या वेळेला खोलगड टप्प्याचा चेंडू कुठून काढण्याचा प्रयत्न कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि ज्या वेळेला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो देहबोलीमध्ये सकारात्मकता असते आजूबाजूला पॉझिटिव्हिटीच्या वे तुमच्या मागे फिरत असतात ना त्यावेळेला तुमचं लक्ष प्रॉपर असतं तुमची कामगिरी भरी होत असते आणि तुम्ही जोरदार कामगिरी करता या जोरावर प्रतिस्पर्धी संघ कुठेतरी कमजोरपणानं आपल्या देह बोलतो नकारात्मकता बाहेर काढत असतो आणि तोच परिपाक आपल्याला पाहायला मिळेल ही आली एक सिंगल संघाची धावसंख्या धावफलकार झाली आहे तेवीस धावा नऊ चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि नऊ चेंडू विजया करता आता मात्र सदोतीस धावांची गरज नऊ चेंडू सदोतीस धावा यानंतर सामना असेल पिंकी स्मृती इलेव्हन विपक्ष बबन स्मृती इलेव्हन फुलटॉस बॉल यावर मात्र जोरदार आघात क्षेत्रक्षक तिथे देखील असेल तैनात गडी होईल पुन्हा झेलबाद

या वेळेला मात्र आपल्या बॉल ऑन ला फुल करण्याचा प्रयत्न होता डिपमिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय आणि एकापेक्षा तुर्तास देखील अधिक दे काही मिळणार नाही संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच म्हणजे चोवीस धावा यावेळेला मात्र लिडिंग एज लागले चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये वेगवान स्वरूपात होईल फर्रार दावा मिळतील चार हा आलाय संघर्षाचा चौका तीन षटकांचा खेळ ते मात्र समाप्त झाला नाही पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर सगळ्याची धावसंख्या धावफलकावर लगावली जाते ती म्हणजेच अठ्ठावीस धावा आणि आता मात्र लक्ष हे तुर्तास्तरी आबाक्याच्या बाहेर आहे कारण जिंकण्याकरता सहा चेंडू बत्तीस धावांची गरज असेल बोलिंग ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला मिळेल तो म्हणजेच जगदीश सहा चेंडू आणि बत्तीस धावांची गरज निश्चित विजय अगदी खुडावत असेल आणि पराभव कुठेतरी दुखावत असेल यावेळेला चेंडू आकाशात होता हवेत होता त्यानंतर वन बाऊन्स आलाय फिल्ड केलाय आणि क्षेत्रक्षकाचा पाय इथं मात्र यस सर yes. चेक केलं गेल आणि क्षेत्रक्षकाचा पाय बाउंड्री लाईनला टच सो हा लाई चौकार पाच चेंडू आणि अठ्ठावीस धावांची गरज इथे मात्र जगदीशच्या मधन फटका सजलाय जगदीश पाटील यांनी जर चौकारांची अॅटिक साधली अथवा षटकारांची अॅटिक साधली तर करण पाटील यांच्याकडनं पाच हजार रुपयांचं कॅश प्राइस जाहीर झालाय चार चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आता निश्चित पराभव जवळ येऊन ठेपला तो म्हणजे त्रिवेन एंटरप्राईझेसच्या आणि विजयाचा अभाव विश्व स्वागत करण्यासाठी तयार होईल ते म्हणजेच मंगलमूर्ती स्मृती मंगल स्मृती स्मुर्त, या संघाला यावेळेला पराभव कुणाचा आहे विजय कुणाचा आहे यापेक्षा मैदानाच्या आत चाललेला संघर्ष जोरदार आहे रोनकच्या बॅटमधनं अगदी सरत्या शेवटच्या क्षणाला आपल्याला हा उत्तुंग षटकार पाहायला मिळतो म्हणून मित्रांनो म्हणतात ना इतिहासामध्ये जिंकणाऱ्याचं नाव देखील घेतलं जातं पराभूत झालेल्याचं देखील नाव घेतलं जातं पण इतिहासानं आतापर्यंत डोक्यावर जर कुणाला उचलून घेतलं असेल तर जिंकणाऱ्यापेक्षा आणि पराभूत होणाऱ्यापेक्षा ज्यानं ज्यानं संघर्ष फार मोठा केलाय त्याचं नाव इतिहासानं डोक्यावर उचलून धरलाय याही वेळेला रोनक बॅक प्रकारचे सिक्सर हे अगोदर येणं गरजेचं होत लगातार तीन षटकार खेचलेत कमलाकरजी वझे साहेब यांच्याकडनं दोन हजार रुपयांचा कॅश प्राईज जाहीर झालाय आता मात्र जर आपण पाहिलं तर एक चेंडू आणि नऊ धावांची गरज आहे पण वेळ कधी बदलेल सांगता येत नाही एखादी इलिगल डिलिव्हरी आली एखादा जर नो बॉल आला तर मग काहीतरी वेगळं होऊ शकतं परंतु नाही इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न भरण्या टेकन यावेळी एका हाताने कॅच पकडला पकडलीय कॅच आणि जिंकली मॅच ती म्हणजेच मंगल स्मृती इलेवन या टीमने आणि या मॅचचा प्लेयर प्लेअर ऑफ द मॅच अगदी काही क्षणात आमचे स्कोरर विशाल जी नाईक आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि नो डाऊट पस्तीस धावांची घणाघाती इनिंग त्यामध्ये आपण जर पाहिलं तर चार षटकार आणि दोन चौकारांसह सजलेली सा पस्तीस धावांची इनिंग आणि गोलंदाजी करताना दोन विकेट ज्यानं प्राप्त केल्या पाटील तो मंगल स्मृती संघाचा निशांत पाटील ठरलाय या मॅच चा प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा सामना वेळ चला वेळ नाही आपल्याकडे या लवकर मैदानाच्यात नवीन सामना पाहायला मिळेल पिंकी स्मृती इलेव्हन विपक्ष बबन स्मृती इलेव्हन आणि आमच्यापर्यंत पोचवायचंय तुमचे टॉस कोण नेमका जिंक जिंकलाय <coughs> निशांत या लवकर या पटकन आपण धावत यायच आणि पिंकी स्मृती संघ आणि बबन स्मृती संघ तुमच्यापैकी टॉस कोण पिंकी स्मृती इलेव्हन संघ नाणे जिंकून पहिल्यांदा क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला आणि बबन स्मृती संघाला मात्र फर्स्ट बॅटिंग साठी देऊन वाईट केल्या